शिवसेनेतून बंड करून बहुतांश आमदार शिंदे गटाकडे गेले, पण या बंडखोरांना बंड करायला कारणीभूत असलेला खलनायक मात्र मिळत नाही। सुरुवातीच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते असा सूर्या आमदारांचा होता। आता तर शिंदे गटाने थेट शरद पवारांवर हल्ला बोल केला, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाचा खरा विलन कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। शिवसेनेत गेल्या महिन्यात अभूतपूर्व भूकंप झाला, शिवसेना पक्ष फुटला, पक्षाचे सरळ सरळ दोन गट पडले। एरवी मातोश्रीचा आदेश म्हणजेच अंतिम शब्द असं मानून पक्षात आयुष्य घातलेले आमदार मातोश्रीपासून दूर झाले। एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सूरतला गेले। सूरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा असा प्रवास करत शेवटी राज्यात शिंदेंनी सत्तांतर घडवून आणलं। एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण एवढ्या सगळ्या राजकीय उलथापालथीत या बंडाचा खरा विलन मात्र या आमदारांना सापडलेला नाही। दिवस बदलतात, परिस्थिती बदलते, तसं या आमदारांचा विलन बदलतो। सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना सूरतला घेऊन गेले, तेव्हा त्यांचा पहिला विलन होते अजित पवार। पहिला विलन अजित पवार, आरोप होते अजित पवारांनी निधी वाटपात दुजाभाव केला। शिवसेना आमदारांना निधी दिला नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी दिला। दुय्यम वागणूक द्यायची आणि त्यांचा पक्ष वाढवायचा सरकारी खर्चावर, निधी सरकारचा आणि खर्च करायचा राष्ट्रवादीच्या ठिकाणी। हे आमदारांचं रणगाणं काय होतं की आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही आमदार आहोत पण आमच्या या विधानसभेमधला भूमिपूजन जो आहे तो राष्ट्रवादीचा पालकमंत्री करतो। शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांचा हा आरोप खोडून काढण्यासाठी अजित पवारांनी विधिमंडळात कुणाला किती निधी दिला याची आकडेवारी वाचून दाखवली। गेल्या 2.5 वर्षात कुठेही निधीला काटछाट केली नाही। जो अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि ह्या निधी आपल्या पालक DPC चा निधी हा सगळ्या दिलाय, परंतु कशा पद्धतीनं त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही, परंतु मी कधी दुजाभाव केला नाही। त्यानंतर बंडखोर आमदारांचे दुसरे विलन ठरले खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। दुसरा विलन उद्धव ठाकरे, आरोप होते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना भेटत नव्हते, वेळ देत नव्हते। राष्ट्रवादी शिवसेनेची कोंडी करत असताना कारवाई केली नाही, आमदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं। शिवसेना आमदारांपेक्षा राष्ट्रवादीचे नेते ठाकरेंना जवळचे वाटत होते। एकनाथ शिंदेंना वाईट वागणूक दिली, पक्षात कोंडी केली, जबाबदारी दिली नाही। आम्ही उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती, मी खुलं पत्र लिहिलेलं होतं, मी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, अजून सुद्धा तुम्ही महाविकास आघाडी बरोबरची साथ सोडा, आम्ही सर्वजण आपल्याशी बोलायला येतो, परंतु शेवटपर्यंत महाविकास आघाडीची साथ होती ती सोडली नाही। पण बंडखोर आमदारांच्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंना जनतेतून सहानुभूती मिळत असल्याचं पाहून आमदारांनी आपला विलन बदलला आणि यावेळी त्यांच्या निशाण्यावर आले संजय राऊत। तिसरा विलन संजय राऊत, आरोप होते संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन बेछूट आरोप करतात। राऊतांमुळे भाजप शिवसेनेची युती तुटली, राऊतांनी राष्ट्रवादीला मदत केली आणि शिवसैनिकांची कोंडी झाली। राऊतांना माहितीही नसत की काय चाललेले आहेत त्या, मी असं म्हटलं तर चुकीचं ठरेल, पण ते स्वतःला खूप जवळचे समजतात, तसं नसतं, ते खूप जवळचे पवारसाहेबांचे असतील। उद्धव साहेबांच्या बद्दल किती प्रेम करतात याची मला खरोखर माहिती नाही। बंडखोर आमदारांची ही थिअरी पण चालली नाही, मग माजी शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट शरद पवारांवर हल्ला बोल केला। चौथा विलन शरद पवार, आरोप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न। शरद पवारांनी, अजित पवारांनी, उद्धवजींनी आजारी होते
किंवा मधला काळात कोरोना झाला होता ते बाहेर पडत नव्हते त्याचा फायदा उद्धव अजितदादा आणि शरद पवारने घेतला. मी एक पत्र पाठवलं होतं मधल्या काळामध्ये उद्धवजीना, त्याची कॉपी तुम्हाला मी देईन. त्या पत्रामध्ये शरद पवार कोकणातल्या कुणबी समाजाला बोलवून घेऊन तुम्हाला कुणबी भवनसाठी 5 कोटी रुपये देतो पण तुम्ही शिवसेना सोडा नाही राष्ट्रवादी द्या. 5 कोटी दिले शासनाचे मुख्यमंत्री उद्धवजी शासनाचे पैसे आणि कुणबी लोकांना फोडली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला. प्रत्येक कहाणीत एक हिरो असतो तर एक विलन. शिंदेच्या बंडानंतर अनेक आमदार खासदार शिंदे गटाबरोबर गेले. असं असलं तरी पक्ष आणि संघटना आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे जोपर्यंत शिंदे गटाचा विलन ठरत नाही तोपर्यंत बंडाचे हिरो म्हणून शिंदे गटाला शिवसैनिकांना स्वीकारणं कठीण जाईल. त्यामुळे या विलनच्या शोधात शिंदे गट आहे. सातत्यानं वेगवेगळ्या नेत्यांना टार्गेट करत असल्यानं शिवसैनिक त्यांची थिअरी स्वीकारणार की उद्धव ठाकरेंसोबतची सहानुभूती कायम राहणार हाच प्रश्न आहे. रश्मी पुराणी, साम टीव्ही न्यूज, मुंबई.